नमस्कार मित्रांनो, ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 स्टँडर्ड 6 मराठी मीडियम इंग्लिश फॉर 20 मार्क्स इयत्ता 6वी च्या ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 ला आज आपण सुरुवात करीत आहोत। त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। क्वेश्चन नंबर 1 इज गिवन हियर। पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, राइट द सिनोनिम्स यूजिंग द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट। या ठिकाणी जे काही शब्द दिलेले आहेत त्यांच्यासाठी समानार्थाचे शब्द आपल्याला ब्रॅकेट मध्ये शोधून लिहायचे आहेत। आणि ब्रॅकेट मध्ये शब्द दिलेत बघा, वाइड, फुल, क्लॅड, टॉक, ह्यूज आणि करेक्ट। अगोदर यांचा अर्थ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो, तरच आपल्याला त्या ठिकाणी समानार्थाचा शब्द योग्य प्रकारे देता येईल। वाइड म्हणजे विस्तीर्ण, फुल म्हणजे पूर्णपणे भरलेला किंवा पूर्ण म्हणून आपण त्याला, ग्लॅड आनंद किंवा आनंदी, टॉक बोलणे, ह्यूज म्हणजे भव्य किंवा प्रचंड मोठा, करेक्ट म्हणजे बरोबर। तर या ठिकाणी बघा 6 शब्द आहेत। पहिला शब्द आहे बिग आणि बिग साठी आपल्याला शब्द देता येईल ह्यूज, यस। देन कंप्लीट, कंप्लीट म्हणजे पूर्ण, त्यासाठी फुल हा शब्द आपल्याला देता येईल। हॅप्पी आनंदी, त्यासाठी ग्लॅड इज द करेक्ट वर्ड, ग्लॅड हा शब्द त्याच्यासाठी समानार्थाचा शब्द आहे। नंबर 4 स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे आणि त्याच्यासाठी टॉक हा शब्द आपल्याला घेता येईल। देन नंबर 5 ट्रू, सत्य, खरं किंवा सत्य, याच्यासाठी करेक्ट बरोबर, यासाठी आपण करेक्ट हा शब्द घेऊ शकतो। अँड नंबर 6 ब्रॉड, ब्रॉड म्हणजे विस्तीर्ण ज्याला आपण म्हणू शकतो, त्यासाठी वाईड हा शब्द आपण घेऊ शकतो। देन क्वेश्चन नंबर 2 राईट द अँटोनिम्स ऑपोजिट्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स। दिलेल्या शब्दांना ऑपोजिट वर्ड्स आपल्याला द्यायचे आहेत। पहिला शब्द यंग, यंग तरुण, याच्यासाठी हा शब्द असतो, त्यासाठी आपण ओल्ड हा शब्द घेऊ शकतो। दुसरा आहे पुअर, पुअर म्हणजे गरीब, श्रीमंत, यासाठी इंग्रजीमध्ये आपण रिच हा शब्द घेणार आहोत। ब्यूटीफुल, ब्यूटीफुल मीन्स सुंदर आणि त्याचा ऑपोजिट विरुद्धार्थाचा शब्द आहे अगली, क्रूर। ते नंबर 4 ब्लॅक, काळा रंगाचा हा शब्द आहे, रंगासाठी वापरतो आपण, हिट पांढऱ्यासाठी। अँड देन नंबर 5 टॉल उंच, शॉर्ट ठेंगणा, हॅप्पी आनंदी आणि अनहॅप्पी दुःखी, अशा प्रकारचे शब्द आपण घेऊ शकतो। क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट। या ठिकाणी कंसामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांचा उपयोग आपल्याला या वाक्यांमध्ये करायचा आहे। शब्द आहेत कंट्री, ऑफिस, ब्युटिफुल, लव आणि पेन, असे 5 शब्द आहेत। कंट्री म्हणजे देश, ऑफिस म्हणजे कार्यालय, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, लव म्हणजे प्रेम आणि पेन, अशा प्रकारचे शब्द आहेत आणि यांचा उपयोग आपल्याला या वाक्यांमध्ये करायचा आहे। पहिलं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो, माय स्कूल बिल्डिंग इज व्हेरी डॅश, माझी शाळेची इमारत ही खूप। तर अशा प्रकारचे वाक्य आणि अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी आपल्याला या दिलेल्या 5 पर्यायांपैकी योग्य शब्द आपल्याला वापरावा लागेल, योग्य शब्दाचा आपल्याला इथे उपयोग करावा लागेल आणि त्यासाठी आपण ब्युटिफुल हा शब्द वापरणार आहोत। माय स्कूल बिल्डिंग इज व्हेरी ब्युटिफुल, माझी शाळेची इमारत ही खूप सुंदर आहे। देन सेकंड वन आय लव माय डॅश, आय लव माय कंट्री, मला माझ्या देशावर प्रेम आहे किंवा मी माझ्या देशावर प्रेम करतो। थर्ड सेंटेन्स आहे आय राईट विथ माय पेन, मी माझ्या पेनच्या साह्याने लिहितो। नंबर 4 आय डॅश माय स्कूल व्हेरी मच, आय लव्ह माय स्कूल व्हेरी मच, मी माझ्या शाळेवर खूप प्रेम करतो। अँड नंबर 5 माय फादर गोज टू ऑफिस, जो उरलेला शब्द होता शेवटचा तो आपण इथे घेणार आहोत, माझे बाबा हे ऑफिसला जात आहेत, अशा प्रकारचे वाक्य आपण। जवळजवळ 32 शिक्षक आहेत।